जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकंदरीत महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीसमध्ये मध्ये जवळपास चौदा हजार नऊशे छप्पन पद आहेत आणि यामध्ये फक्त पोलीस शिपाई भरती म्हणजेच कॉन्स्टेबलचा अभ्यास कसं करायचं जिल्हा पोलीसचा अभ्यास कसं करायचं याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण नियोजन करून देणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा मित्रांनो एकंदरीत तुम्हाला जर पोलीस शिपाई दोन हजार बावीसमध्ये भरती व्हायचं असेल आणि जवळपास जागा आहेत नऊ चौदा हजार नऊशे छप्पन पद आहेत आणि यामध्ये तुम्हाला जर भरती व्हायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहेत ते पहा सर्वात प्रथम मित्रांनो तुमचं गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे जे तीन विषय आहेत हे स्कोरिंगचे विषय आहेत आणि या तीन विषय जवळपास पन्नास मार्काला असतात किती मार्काला असतात पन्नास मार्काला असतात काही ठिकाणी पंच्याहत्तर मार्काला सुद्धा आहेत काही ठिकाणी साठ मार्काला सुद्धा आहेत आणि हे तुमचे हातातले मार्क आहेत त्यामुळे तुमचा गणित बुद्धिमत्ता यांचा बेस जो आहे तो बेस एकदम पक्का पाहिजे तुम्हाला गणितामध्ये एकही प्रश्न चुकता कामा नाही एकही चुकता कामा आहे मराठी व्याकरणामध्ये सुद्धा तुमचे मार्क गेले नाही पाहिजे याच्यासाठी बेस तुम्हाला पक्का करावा लागणार आहे त्याच्यासाठी गणिताचं प्रत्येक बेसिक टॉपिक बुद्धिमत्तेचं प्रत्येक बेसिक टॉपिक तुम्हाला यायलाच पाहिजे आणि गणित बुद्धिमत्ता शिकण्यासाठी वर्ग वर्ग मूळ घन घनमूळ काही सूत्र त्याच्यानंतर गणे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या गोष्टी ज्या बेस गोष्टी आहे ते तुम्हाला यायलाच पाहिजे मराठी व्याकरणामध्ये सुद्धा तसंच आहे मराठी व्याकरणाचा पन्नास टक्के विषय हा पाठांतराचा आहे आणि पन्नास टक्के विषय हा शिकण्याचा आहे तर या बेस तुम्हाला पक्का करायचा आहे बेस पक्का झाला म्हणजे पन्नास पंच्याहत्तर साठ पैकी तुम्हाला मार्क मिळू शकतात जास्त जास्त याच्यामध्ये पाच ते सहा मार्क गेले पाहिजे जास्त जाता कामा नये याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा त्याच्यासाठी तुम्हाला किमान दोन ते तीन तास डेली या विषयांना द्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा अभ्यास तुम्हाला काय करायचं ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहात उदाहरणार्थ तुम्ही घ्या नाशिक या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहात तर नाशिकचे किमान तीन वर्षाचे सराव पेपर किमान तीन वर्षाच्या सराव पेपर प्रश्नपत्रिका यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे बारकाईने अभ्यास करा किती मार्काला कोणता घटक विचारला जातो किती प्रश्न आपल्याला विचारले जातात याचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे तेव्हा तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार त्याचा अभ्यास परिपूर्ण होणार आणि तुमचा स्कोअरमध्ये वाढ होणार दुसरं गोष्ट मित्रांनो किमान किमान दररोज एक सराव प्रश्नपत्रिकांचा तुमचा अभ्यास झालाच पाहिजे एक सराव प्रश्नपत्रिका किती गुणांची शंभर गुणांचे शंभर मार्काची सराव प्रश्नपत्रिकांचा दिवसातून एक तरी तुम्ही सोडवलीच पाहिजे लक्षात घ्या दिवसातून एक तरी तुम्ही सोडवलीच पाहिजे म्हणजेच तुमचे किमान दिवसा तीस दिवसामध्ये तीस, तीस प्रश्नपत्रिका आणि समजा पेपरला साठ दिवस बाकी असतील तर साठ प्रश्नपत्रिका सुटल्याच पाहिजे या पद्धतीने तुम्हाला रोज एक प्रश्नपत्रिका सोडवायचीच आहे लक्षात घ्या तुम्हाला जर पेपरमध्ये नव्वदच्या पुढे मार्क मिळवायचा आहे तर किमान एक प्रश्नपत्रिका दिवसातून सुटलीच पाहिजे काही झालं काहीही झालं दुनियादारी काही झाली तरी तुमची एक प्रश्नपत्रिका सुटली पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो चालू घडामोडीचा एकही मार्क गेला नाही पाहिजे चालू घडामोडीवरती किमान आपल्याला वीस ते पंचवीस सुद्धा प्रश्न काही प्रश्नपत्रिकेत विचारले गेले आहेत किमान दहा ते पंधरा प्रश्न तर फिक्स असतात मग चालू घडामोडीचा कोणाचा कोणता अभ्यास करायचा तर मित्रांनो ही जी पोलीस भरती आहे ही दोन हजार एकवीस ची पोलीस भरती आहे आणि दोन हजार एकवीस ची पोलीस भरती असल्यामुळे तुम्हाला चालू घडामोडी पण दोन हजार एकवीसचाच अभ्यास करायचा आहे कशाचा करायचं आहे दोन हजार एकवीस मेन मेन टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीस पर्यंत तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे जेणेकरून तुमचं मार्क जाणार नाही लक्षात ठेवा चालू घडामोडी आपल्याला सोपे सोपे विचारलं जातं अवघड विचारलं जात, विचारल जात नाही त्यामुळे दोन हजार एकवीस कडे अवश्य लक्ष असू द्या ओके त्याच्यानंतर मित्रांनो लेटेस्ट लेटेस्ट नियुक्ती जी असतात लेटेस्ट नियुक्तीवरती आपल्याला ले किमान दोन ते पाच प्रश्न फिक्स असतात लेटेस्ट नियुक्तीवरती मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या राज्यामध्ये कोणकोणत्या मंत्रिमंडळामध्ये कोणकोणत्या पोलीस लाईनमध्ये लेटेस्ट नियुक्ती झालेली आहे ते तुम्हाला पाठांतर आहे कंपल्सरी पाठ नवीन राज्यपाल झाला असेल नवीन मुख्यमंत्री झाला असेल नवीन गृहमंत्री झालेला असेल पंतप्रधान झालेला असेल अदर देशाचं झालं असेल आपल्या देशाचं झालं असेल तुम्हाला लेटेस्ट नियुक्तीवरती दोन ते पाच प्रश्न फिक्स असतात त्यामुळे तुम्हाला ते करायचंच आहे त्याच्यानंतर मित्रांनो दिवसातून किमान तुम्हाला सहा तास तरी अभ्यास करायचा आहे कमीत कमी स्वतःला लक्षात ठेवा दिवसातून सहा तास तुमचा अभ्यास झालाच पाहिजे तुम्ही दिवसातून सहा तास करा दररोज करा बाकी काही काम असेल तुमच्या लाईफमध्ये पोलीस बनण्या व्यतिरिक्त कोणताच काम इम्पॉर्टंट नसला पाहिजे लक्षात घ्या तुमच्या लाईफमध्ये पोलीस बनण्या व्यतिरिक्त कोणताही काम इम्पॉर्टंट नसला पाहिजे किमान सहा तास डेलीचा अभ्यास झालाच पाहिजे ओके त्याच्यानंतर दर मित्रांनो आपण चर्चा करूया तुम्ही कोणकोणत्या पुस्तकांचा वापर करू शकतात बघा मध्ये आता तुम्हाला भारुड भरती पुस्तक वाचून काही उपयोग नाही तात्या पाटीलचा ठोकळा असू द्या प्रकाश गायकवाडचा ठोकळा असू द्या के सागरचा ठोकळा असू द्या हे मोठे मोठे ठोकळे वाचून तुमचं काहीही उपयोग नाहीये तुम्ही हे ठोकळे वाचायचं नाहीये तुम्हाला पोलीस भरतीचा बेसिक पुस्तक घ्या कोणत्याही घ्या के सागरचा घ्या विद्याभारतीचा घ्या त्याच्यानंतर बालाजी शेजूळ सरांचा घ्या कोणताही एक पुस्तक घ्या ऑनलाईनर पुस्तक घ्यायचं आहे आणि तेवढंच पुस्तकांचा तुम्हाला जास्तीत जास्त <laughs> एकच पुस्तकाचा अभ्यास करायचे जास्त पुस्तकांचा अभ्यास करायचा नाही त्याच्यासाठी मित्रांनो दुसरी गोष्ट तुम्ही जर मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असाल तर मराठी व्याकरणासाठी बेस्ट पुस्तक म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचा आहे तो पुस्तक घ्या त्याच्यातून तुमचं मराठी व्याकरण बराच सखावर होऊन जाईल त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्तासाठी बुद्धिमत्तेसाठी तुम्ही अनिल अंकलिनीचं पुस्तक वापरू शकतात आणि गणितासाठी तुम्ही मोकळीकरांचा पुस्तक वापरू <laughs> शकतात त्याच्यानंतर कोणताही पुस्तक असेल तर त्याच्यातून चालेल फास्ट ट्रॅक असू द्या तुमच्याकडे कोकिळा प्रकाशनचा असू द्या अंकगणित असू द्या कोणताही एक पुस्तक कोणताही पाहिजे जास्त पुस्तक घेऊन पण उपयोग नाही एक पुस्तक कोणता पण घ्या जे तुम्हाला सोपं वाटेल त्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो जिल्हा डिसाईड करून घ्या तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहेत आणि त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती काढायची त्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्याची माहिती काढायची तो जिल्ह्यामधून कोणकोणते रस्ते जातात कोणकोणते धरणं आहेत कोणकोणत्या नद्या आहेत या सर्व माहिती काढायची आहे कारण तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यावरती दहा ते पंधरा प्रश्न विचारले जातात आणि अशा पद्धतीने तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहे त्यात संपूर्ण नियोजन प्लॅनिंग करूनच पोलीस भरतीला उतरा कोण आपल्याकडे पोलीस भरतीचा संपूर्ण कोर्स आहे आपल्याकडे पोलीस भरतीचा टेस्ट सिरीज आहे आपल्याकडे फक्त वाहन चालकांसाठी पण टेस्ट सिरीज आहे गणित बुद्धिमत्तेचं पण बॅच आहे मराठी व्याकरण जनरल नॉलेज सुद्धा बॅच आहे कोणतीही एक बॅच जॉईन करू शकता तुम्ही किंवा ऑल बॅच जॉईन करायचं असेल तर पोलीस भरती स्पेशल कोर्स जॉईन करून घ्या तुम्हाला शंभर टक्के यामध्ये फायदा करून देईल ओके मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद